मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हे काही कर्मचारी बसलेले आहेत, आता तोडगा काय निघतो याकडे त्यांचं लक्ष आहेच. मात्र तरी सुद्धा अजूनही त्यांच्या त्या विलिनीकरणाच्या मागणीवरती हे कर्मचारी ठाम आहेत. मागील 18 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा जो काही संप सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांसोबत कर्मचाऱ्यांचे सुद्धा हाल होतातच आहेत. आणि अगोदरच एकतर तुटपुंजा पगार आणि त्यात सुरू असलेला संप, यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणं अवघड होऊन बसलंय. उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क गवंड्याच्या हाताखाली मजुरी करण्याची वेळ येवल्यातल्या एसटी चालकावरती आली आहे. 300 रुपये रोजंदारीवर हा चालक मजुरी करतोय आणि गेल्या 9 वर्षांपासून एसटीमध्ये चालकाची नोकरी करणाऱ्या विजय खैरनार यांना 16,000 रुपये पगार मिळतो. त्यातल्या बँकेचं कर्ज आणि इतर सगळी कपात होऊन त्यांच्या हातात फक्त 5,000 रुपये शिल्लक राहत आहेत. इतक्या कमी पैशात कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा असा सवाल ते करत आहेत. सर असं आहे का, आता एस टीचा संप चालू आहे आमच्या विविध मागण्यासाठी, तर ते संप चालू आहे. आता त्याचे काही जे भरोसा नाही, ते काही निर्णय सरकार काही घ्यायला तयार नाही. पण नाहीलाच माझं सरपंच गरीब असले म्हणून शासनाकडून एस टी बँकेकडून कर्ज घेतलं, त्याच्यामुळे मला कामाला जाण्याची वेळ आली. आता सध्या गवंडीच्या हाताखाली जातो संप. आता अजून ते 1 महिना दिलेलं आहे, काय करायचं? उपासमारीची वेळ आलेली माझ्यावर, मग त्यामुळं मी गवंडीच्या हाताखाली जात मजुरी करतो. पती कामाला जातो एस टीचं, पण मग आता संप झाला, त्याच्यामुळं गवंडीच्या हाताखाली कामाला जावं लागलं. तुमची मुलं काय करतात? मुलं कामाला जाऊ राहिले. शिक्षण नाही घेत का? शिक्षण बंद झालं आता, म्हणजे शाळा सोडून दिली, त्याच्यामुळं मग कामाला जाते आता. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जोपर्यंत त्यांचा हा लढा संपत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासमोर आणि सरकारपर्यंत पोहोचवत राहूच. या सगळ्या संदर्भातले दिवसभरातले सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 बुकमतवरती पाहायला मिळतीलच. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत्रा मुद्दा महाराष्ट्राचा. जेरुसलेमच्या जुन्या शहरात